व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा उत्सव वृद्धांसाठी असावा ह्यासाठी एका सामाजिक संस्थेनं खास वृद्धांसाठी एका विशेष सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या निमित्तानं आनंदाचे चार क्षण ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत साजरे केले. ऐ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान ऐ मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान. व्हॅलेंटाईन डे निमित्त शिवाजी पार्क मध्ये रंगलेला हा सोहळा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सगळ्याच आजी आजोबांनी हा सोहळा मनसोक्त एन्जॉय केला. व्हॅलेंटाईन डे म्हणजे आनंद आनंद आनंद. हा 14 फेब्रुवारी आम्ही दरवर्षी वाट बघत असतो, कारण संबंध 365 दिवसातला एक दिवस फार महत्त्वाचा असतो की ज्याला व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस. मग ते प्रेम कोणावरही करा, लहान मुलावर करा, मित्रावर करा, बायकोवर करा, नेत्यावर करा, पण जे कराल ते मनापासून इथून उत्स्फूर्त करा. आणि असा व्हॅलेंटाईन डे आज आम्ही इथे आजी आजोबा गार्डनमध्ये सगळ्यांच्या बरोबर साजरा करत आहोत. याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये एवढं व्हॅलेंटाईन डेचं प्रस्थान नव्हतं, हे हल्ली आलेलं आहे. पण याच्या अगोदरही आम्ही तशी प्रेमाची व्याख्या म्हणजे केलेली आहे, मजा केली आहे. बाहेर भारताच्या बाहेर गेलो आहे, भारतात सगळे स्टेट्स पाहिलेले आहेत, तशी आम्ही खूप मजा केली आहे. ते म्हणजे प्रेमच एक प्रकारचं, प्रेमाशिवाय याला काही अर्थ नाही. आता हे उघड प्रेम आहे, ते आमचं निरागस प्रेम. माझा होशील का होशील का नसेल माहीत तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते त्या स्वप्नांच्या आठवणी तू ओटी देशील का माझा होशील का. यातल्या बहुतांश आजी आजोबांनी 75 ओलांडली आहे, मात्र त्यांचा उत्साह आणि ऊर्जा तरुणांपेक्षा तसुभरही कमी नव्हती. त्यांच्या तरुणपणात व्हॅलेंटाईन डेचं फार काही प्रस्थान होतं, पण प्रेमाच्या या व्हॅलेंटाईन डेला नाकं मुरडण्यापेक्षा तो साजरा करावा असं या सगळ्या आजी आजोबांचं म्हणणं होतं. यामध्ये सहभागी झालेली काही जोडपी होती तर बरेचसे मित्रमैत्रिणी होते. हेल्पेज इंडियाचा उद्देश हाच आहे की या दोन पिढीमध्ये जे अंतर वाढत चाललं आहे हे अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही केला आहे. आपले व्हॅलेंटाईन आपले आजी आजोबा का असू शकत नाही, हा एक नवीन पर्याय आम्ही या युवकांसमोर मांडला आहे. कारण जनरली व्हॅलेंटाईन्स डे म्हटला की असं होतं की हा युवकांचा दिवस आहे, पण आम्ही असं म्हणतो की आजी आजोबासुद्धा आपले व्हॅलेंटाईन असू शकतात. आणि त्याचबरोबर आपले आजी आजोबासुद्धा त्यांनीसुद्धा आज हे दाखवून दिलं की वय झालं म्हणून आम्ही संपलो नाहीत. हेल्पेज इंडिया गेले 6 वर्षांपासून व्हॅलेंटाईन डेला ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा सोहळ्याचं आयोजन करतं. यामध्ये काही विद्यार्थीही सहभागी होऊन आजी आजोबांना शुभेच्छा देतात. आयुष्याच्या संध्याकाळी भिवविती संध्याछाया म्हणत एकटं राहण्यापेक्षा असे सोहळे साजरे केल्यानं काही क्षण नक्कीच आनंदात गेले. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.